ಶ್ರೀ ಸುರುಗೇಶ್ವರ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಭವನ ಭೂಮಿ ಪೂಜನ್ ಸಮಾರಂಭ. ಶ್ರೀ ಷಟಸ್ಥ ಬ್ರಹ್ಮೆ 108 ಶ್ರೀ ಗುರು ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿ ಯಾನಿ ಕೇಳಲ್ಯಾ ಸಂಕಲ್ಪತಿಲ್ ಶ್ರೀ ಸುರುಗೇಶ್ವರ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಭವನ್ ಯಾ ಇಮಾರತಿಚಾ ಭೂಮಿಪೂಜನ್ ಸಮಾರಂಭ ಯಶಸ್ವಿಪಣೆ ಸಂಪನ್ನ ಝಾಲಾ. ಯಾ ಪ್ರಸಂಗಿ ಮಾನನೀಯ ಶ್ರೀ ಅಜಿತ್ದಾದಾ ಪವಾರ್ ಸಾಹೇಬ್ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಚೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಾನನೀಯ ರಾಜೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್ ಆಮದಾರ್ ಚಂದ್ಗಡ್ ವಿಧಾನಸಭಾ ಪ್ರಮುಖ ಉಪಸ್ಥಿತಿ ಮಾನನೀಯ ಶ್ರೀ ಹಸನ್ ಸಾಹೇಬ್ ಮುಸ್ರೀಫ್ ವೈದ್ಯಕೀಯ ಶಿಕ್ಷಣ ವ ವಿಶೇಷ ಸಹಾಯ ಮಂತ್ರಿ ಪಾಲಕ ಮಂತ್ರಿ ಕೊಲ್ಹಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಮಾನನೀಯ ಶ್ರೀ ಧನಂಜಯ ಮುಂಡೆ ಸಾಹೇಬ್ ಕೃಷಿ ಮಂತ್ರಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯ ಮಾನನೀಯ ಶ್ರೀ ಸಂಜಯ್ ಮಂಡ್ಲಿಕ್ ಸಾಹೇಬ್ ಖಾಸ್ದಾರ್ ಲೋಕಸಭಾ ಕೊಲ್ಹಾಪುರ್ ಎವೈ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್ ಪ್ರದೇಶ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಶ್ರೀ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್ ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಜಯಸಿಂಗ್ ರಾವ್ ಚವಾನ್ ಸಾಹೇಬ್ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತೆ ಸೌ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಯಾದವ್ ಸರ್ಪಂಚ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ನೂಲ್ ಪ್ರವೀಣ್ ಸಿಂಧೆ ಸಾಹೇಬ್ ಉಪ ಸರ್ಪಂಚ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ನೂಲ್ ಅಸೆ ಹೇ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. ತಸೆಚ ಗಡಿಂಗ್ಲಜ್ ಪೂರ್ವ ಭಾಗಾತಿಲ್ ಹಕ್ಕಾಚೆ ಪಾನಿ ಮಿಳ್ಯಾಸಾಠಿ ಅಜಿತ್ದಾದಾನಿ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರಾಂಚೀ ಚರ್ಚಾ ಕರಾವಿ ಅಸೆ ಮಂಡ್ಲಿಕ್ ಸಾಹೇಬಾನಿ ಮನಾಲೆ. ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೆ ಪಿ ಪಾಟೀಲ್ ಎ ವಾಯ್ ಪಾಟೀಲ್ ಬಾಬಾಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್ ಅಸುರ್ಲೇಕರ್ ರಾಮಪ್ಪ ಕರಿಗಾರ್ ಸತೀಶ್ ಪಾಟೀಲ್ ಬಾಳಾಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್ ಅಜಯ್ ಕುಮಾರ್ ಮುನ್ನೋಳಿ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ತೋಡ್ಕರ್ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಯಾದವ್ ಪ್ರವೀಣ್ ಶಿಂದೆ ಆದಿ ಉಪಸ್ಥಿತಿ ಹೊತ್ತೆ. ರಾಜೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರ್ ನಾಳ್ ಯಾನಿ ಸ್ವಾಗತ್ ಕೇಳೆ. ಜಯಸಿಂಗ್ ಚೌಹಾಣ್ ಯಾನಿ ಪ್ರಾಸ್ತಾವಿಕ ಕೇಳೆ. ಸುರೇಶ್ ದಾಸ್ ಯಾನಿ ಸೂತ್ರ ಸಂಚಾಲನ ಕೇಳೆ. ಸಂಜಯ್ ಥುರತ್ ಯಾನಿ ಆಭಾರ ಮಾನಲೆ. ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿಪಣಾನೆ ಸಂಪನ್ನ ಝಾಲಾ. ತೇಜ್ ಪ್ರಭ ನ್ಯೂಸ್ ಕಸ್ಬಾ ನೂಲ್. ಚಮಾನ್ ಚಂದ್ರ ವಿಧಾನಸಭಾ ಮತದಾರಸಂಘಾತ ಆಧಾರ ಒಳಗೆ ಮುಸ್ಲಿಂ ಸಾಹೇಬಾನೇ ಜೆವ್ಹಾ ಜೆವ್ಹಾ ಚಂದ್ರ ವಿಧಾನಸಭಾ ಮತದಾರಸಂಘಾಮಧ್ಯೆ ರಾಜಕೀಯ ಧ್ರುವೀಕರಣ ಹೋತೆ ಅಸ ವಾಟಲ ತೆವ್ಹಾ ತೆವ್ಹಾ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಶಿ ಪತಾಕ ಯಾ ಮತದಾರಸಂಘಾಮಧ್ಯೆ ಕಿತಿ ಜೋರಾನ ಫಡ್ಕತ್ ರೈಲ್ ಯಾನಂತರ ಈ ಪತಾಕ ಫಡ್ಕವಣ್ಯಾಸಾಠಿ ದಿಲಾನ ಪ್ರಯತ್ನ ಕರ್ತೀವಿ ಅಶಾ ಪ್ರಕಾರದ ವಿಶ್ವಾಸ ಮಲಾ ವಾಟತು. ತ್ಯಾಮುಳ ಆಮಚಾ ಆಧಾರವಡ ಅಸಣಾರ್ಯ ಮುಸ್ಲಿಂ ಸಾಹೇಬಾಂತ ರೀತಿ ಝಾಲ್ಯಾಮುಳೆ ತ್ಯಾಂಚಾಹಿ ನಾಗರಿ ಸತ್ಕಾರ ಕರಣ ಹೆ ಆಮ್ಹಿ ಆಮಚ ಪರಮ ಕರ್ತವ್ಯ ಸಮಜತು. ತ್ಯಾಮುಳೆ ತ್ಯಾಂಚ್ಯಾಹಿ ಸತ್ಕಾರಾಚ ಆಪಣ ಆಮ್ಹಿ ನಿಯೋಜನ ಕೇಲ ಜಾಸ್ತಿ ಸಂಪನ್ನ ಹೋಗ ಆಹೆ ಅಸಾ ಹಾಪ್ಯಾಲಾಗಲಿ ನೂಲ್ಗಾವ್ हे आदरणीय सामाजिक कार्यकर्ते समाजवादी विचाराचे नेते कैलासवासी श्रीपद सिद्धू साहेबांचा चंदगड तालुक्यातून या सगळ्या परिसराला आहे. आणि म्हणजे एका शक्तीपीठाच्या या सांस्कृतिक मंदिराचं भूमिपूजन आज आदरणीय आमदार अजितदादांच्या हस्ते होतं आहे. निश्चितपणानं मगाशी प्रास्ताविक करताना जयसिंगराव चव्हाणाने सांगितलं या सगळ्या परिसरामध्ये राजेश पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रचंड असा निधी 1000 कोटीकडे आता निधी इथं पोचलेला आहे. आणि म्हणून आदरणीय मुश्रीफ साहेबांनी त्यांना मदत केली. या सगळ्या परिसरामध्ये काम करत असताना दादा मला मागच्या लोकसभेला जवळजवळ 50,000 मताचं मताधिक्य या मतदारसंघानं दिलं आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये ती आठवण करून द्यायची. तुम्हाला लोकसभेला 50,000 मताचं मताधिक्य दिलं आहे त्याच्यापेक्षा जास्त कामं झाली पाहिजेत. आणि म्हणून कार्यकर्त्यांच्याकडनं नेत्यांच्याकडनं काम करून घेण्याची एक चांगली फळी कार्यकर्त्यांची फळी या मतदारसंघामध्ये आहे. आणि मी सुद्धा कदाचित मागच्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं खासदार म्हणून मी आपल्याकडे तक्रार केली होती खासदारांना आवश्यक तेवढा निधी मिळत नाही. पण आता महायुतीच्या काळामध्ये दादा मला तो चांगल्या पद्धतीचा निधी मिळाला आणि जवळजवळ 70 कोटीपेक्षा जास्त निधी या चंदगड मतदारसंघामध्ये देण्यामध्ये मी यशस्वी झालो यामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. ते मला नम्रपदाने नमूद केलं पाहिजे. खरं म्हटलं तर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जरी आध्यात्मिक कार्यक्रम असला तरी निश्चितपणानं या सगळ्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना कायमपणानं या मठाचा आशीर्वाद आहे. या हा चंदगड आणि गडिंग्लजचा भाग हा कोल्हापूर जिल्ह्याच्या एका टोकाला असलेला भाग आहे. खरं म्हटलं तर कर्नाटक आणि गोवा या सीमा भागाला असं जवळ असणारा हा भाग. आणि म्हणून ज्यावेळी आम्ही आमच्या कामाची सुरुवात करतो त्यावेळी टोकाच्या असलेल्या भागाची पहिल्यांदा विकास झाला पाहिजे ही भावना आमची सातत्यानं होती.
आणि मला आनंद वाटतोय आदरणीय राजेश पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 1000 कोटीची कामं या दुर्गम भागामध्ये झाली आणि या कार्यक्रमाला अजितदादा अगदी वेळेवर इथं उपस्थित राहिले. खरं म्हटलं तर कालच मला वाटते बाबासाहेब पाटील असोलीकर म्हणाले राष्ट्रवादीचं चिन्ह घड्याळ आहे आणि घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे काम करणारे ते नेतृत्व आदरणीय अजितदादांच्या निमित्तानं इथं उपस्थित आहे. निश्चितपणानं या महाराष्ट्र मनामध्ये विचार आला की फक्त मन्मथ स्वामींनी जिथं संजीवनी समाधी घेतली तेवढंच नाही तर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग ज्याचं नाव द्वादश पंचम प्रभू वैद्यनाथाचं ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जातं त्या परळीतून मला आज या ठिकाणी या मठाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आणि इथल्या मातीला शिवता आलं मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. की महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची आदरणीय दादांनी डिसेंबर 2023 अधिवेशनात या ठिकाणी महामंडळाची घोषणा केली आणि प्रातिनिधिक 5 कोटी रुपये या ठिकाणी दिले. आता दादा या बसवेश्वर महामंडळाला आपण 1000 कोटी रुपयाचा निधी द्या हा संबंध महात्मा बसवेश्वराला मानणारा समाज महात्मा बसवेश्वरांच्या विचाराला नतमस्तक होणारा समाज तुमचे आयुष्यभर आभार मानल्याशिवाय राहणार नाही हाच विश्वास या निमित्तानं देतो आणि या ठिकाणी देवेन भाऊचे आभार मानतो. ज्याकडे ज्याला हा कार्यभार आला त्यानंतरही अनेक वेळा येण्याची संधी मिळाली पण एक चांगलं काम घेऊन आज महाराजांनी आपल्या या नूलमध्ये एक मोठं सांस्कृतिक भवन उभारण्याचं योजलेलं आहे. 1 कोटी रुपयाचा निधी आमदार राजेश पाटील यांनी दिलेला आहे 5 कोटीचा निधी त्याला लागणार आहे. महाराजांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला असाच आशीर्वाद दिला तर राहिलेले 4 कोटीसुद्धा आम्ही लवकरात लवकर देऊ आणि हा मठ पूर्ण करण्यामध्ये अजितदादा असतील राजेश पाटील आम्ही कोणत्याही पद्धतीने कमी पडणार नाही असा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी देतो. राजे म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कसा असावा म्हटले तर अजितदादा पवार सारखा असावा म्हणजे वेळ भरपूर कमी आहे दादांना इथून चंदगडमध्ये कार्यक्रमाला जायत चंदगड आवरून परत 4 वाजता त्यांनी मुंबईला जाणार आहेत. आम्ही काही जास्त वेळ घेणार नाही. आता इथं भरपूर आपल्या खासदार असू दे धनंजय मुंडे साहेब बोलताना मला असा विचार होत होता मुंडे साहेब काय मंत्री आहेत काय एक उत्कृष्ट प्रवचन कर असं त्यांनी बोलत होता म्हणजे त्यांनी जन्म घेतले त्या भूमातीचं कृपा एवढं होता त्या कुठं कोण जन्म घेते त्या माती म्हणजे एवढं ताकद आहे. त्यांनी सांगितलं मी दादांना एवढंच सांगतो आपल्या भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्या उत्कृष्ट स्थान मिळवा आणि गुरु महाराजांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर असू दे म्हणून सांगून मी एवढंच विनंती करतो आपल्या भागासाठी ह्या पंचक्रोशीसाठी जे आपण संकल्प घेतलेत आपल्या वैयक्तिक नाही ह्या भागाची भक्तांचा उद्धार व्हायला पाहिजे या भागाचे भक्त चांगला व्हायला पाहिजे म्हणून ह्या संकल्प घेतलेला आहे. त्या संकल्प म्हणजे आपण पहिला संकल्प आहे ह्या मंगल कार्यालय सांस्कृतिक भवन त्या तुमच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. तसंच ह्या गाव स्वतंत्र सैनिकांचं गाव आहे ह्या गाव आध्यात्मिक क्षेत्राचं गाव आहे त्या गावामध्ये जवळजवळ आत्ता प्रेझेंट देशाच्या सेवा करायलासाठी जवळजवळ 400 लोक आपल्या गडीवर थांबलेले आहेत. या गावाला त्यांनी दिलेलं आहे एवढा मोठे योगदान नूलगावचे आहेत त्या पद्धतीने आपलं भविष्यासाठी ह्या गावातून या पंचक्रोशीतून त्या मुला देशाच्या सेवा करायलासाठी जायला पाहिजे म्हणून आम्ही एक चंद्रशेखर शिवाचार्य अकॅडमी म्हणून येत होता ते एक दुसरे संकल्प घेतलेले आहेत. नाही म्हणून मी सांगायला लागलो तुम्ही असंच या मठावरती प्रेम ठेवा असंच तुमची सेवा सदैव असू दे म्हणून सांगून गुरु महाराजांच्या चरणी विनम्र करतो. विभागातील सर्व भक्तजनांचा आशीर्वाद आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेबांना आणि माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आजपर्यंत लाभलेला आहे.
मगाशी मुश्रीफ साहेबांनी जे उल्लेख केला ही वस्तुस्थिती आहे की 2019 या विभागाची पोकळी ज्यावेळी निर्माण झाली आणि त्यावेळेला फक्त आणि फक्त तीन ते चार मंडळी माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. राजेश पाटील सांगत होते की दादा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही आमच्या गडिंग्लजला चंदगडला आजऱ्याच्या परिसरामध्ये आलं पाहिजे. तसं बघितलं तर माझा उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातला हा चौथा दौरा आहे आणि सतत येत असताना ह्या कोल्हापूरवासियांच्याकरता आपण काही केलं पाहिजे. मुश्रीफांची मागणी, राजेश पाटलांची मागणी, कार्यकर्त्यांची मागणी, कोल्हापूरवासियांची मागणी आणि त्याच्यामुळं तो करण्याचा प्रयत्न मी आणि माझे सगळे सहकारी सातत्याने करत असतात. आज श्री सुर्गेश्वर मठाच्या नियोजित सांस्कृतिक भवनाचा पायाभरणी समारंभ, तसंच शेतकरी मेळावा आणि नागरी सत्कार. मी काही वेळापूर्वीच श्री गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये या सांस्कृतिक भवनाचा पायाभरणी समारंभ पार पाडला आणि त्याच्यानंतर इथपर्यंतच्या प्रवासामध्ये माझ्या नूलवासियांनी रांगड्या मातीतल्या कोल्हापूरकरांनी ज्या पद्धतीनं माझं, मुश्रीफ साहेबांचं, धनंजयचं, मंडलिक साहेबांचं, राजेश पाटलांचं, आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं ते मी कधी विसरू शकणार नाही. त्याबद्दल नूलवासियांनाच्या मी काय भरुणी राहील. मुली यात्रा ओळख ही महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली आहे. सीमा भागातील जनतेला आध्यात्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकासात ह्या मठाने भरीव अशा प्रकारचं योगदान राहिलेलं आहे. संत बसवेश्वरांच्या काळापासून ह्या मठाला एक वैभवशाली अशा प्रकारची परंपरा आहे. सुर्गेश्वर मठाचं बसवलिंगय्या स्वामी यांनी शेतकरी मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमाचं दिव्य सानिध्य श्री गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचं लाभलेलं आहे, ज्यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न झाला असे आपल्या राज्याचे लाडके खंबीर उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब, पालकमंत्री